नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया विद्युत सहाय्यक या पदासाठी जे दोन हजार एकोणवीस मध्ये फॉर्म भरलेले त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट कधी लागणार याविषयी जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दाबा जेणेकरून नवनवीन जे अपडेट आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो एक दोन दिवसापूर्वी जी उपकेंद्र सहाय्यक आहे त्या पदासाठी जी त्याची जाहिरात आली होती दोन हजार एकोणावीस मध्ये आणि ऑगस्ट मध्ये त्याची परीक्षा झाली होती त्याचा जो रिजल्ट आहे तो नुकताच जाहीर झालेला जा आहे आता मुद्दा आहे की जे विद्युत सहायक आहे त्यांचा रिजल्ट कधी लागणार आहे ला तर याविषयी पण माहिती घ्या यामध्ये बघा एक महावितरणाचं जे परिपत्रक आहे त्यांनी परिपत्रक जाहीर केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता महावितरण त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सेवायोजन जाहिरात क्रमांक झिरो चार ऑब्लिक दोन हजार एकोणावीस आणि जाहीर निवेदन यामध्ये काय माहिती आहे ती बघूया यामध्ये बघा मित्रांनो जाहिरात क्रमांक दोन हजार एकोणावीस अनन्वे विद्युत सहायक या पदाचा रिझल्ट बाकी आहे तर या पदाच्या भरतीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे निकाल आणखी जाहीर झालेला नाही आहे जो निकाल आहे तो लवकरच जाहीर करण्यात येणार आहे त्यामध्ये काय माहिती ती बघूया तरी विद्युत सहाय्यक पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की याबाबत महावितरण कंपनीच्या अथवा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यास दूरध्वनीद्वारे अथवा सक्षम भेटून विचारण्या करण्यात येऊ नये सदरचा जो निकाल आहे हा निकाल कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरच म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट डॉट इन यावर प्रसिद्ध होणार असल्यामुळे उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे तसेच निवेदन करण्यात येते की इतर माध्यमातून प्राप्त बनावट निकाल अथवा अफवा व भूलथापा यावर विश्वास ठेवू नये बघा मित्रांनो जो तुमचा रिझल्ट आहे तो रिझल्ट ही जी वेबसाईट दिसते या ठिकाणी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट प्रकाशित करण्यात येणार आहे आणि लवकरच जो रिझल्ट आहे तो रिजल्ट तुमचा या वेबसाईटवरती जो आहे तो मिळणार आहे आता उपकेंद्र सहायकचा जो रिझल्ट आहे तो जाहीर झालेला आहे आता मुद्दा राहिला विद्युत सहाय्यक या रिझल्टचा तर तो लवकरच या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे कोणत्याही तुम्ही कर्मचाऱ्यास किंवा मग अधिकाऱ्यास तुम्ही फोनद्वारे विचारू नये तुमचा जो रिझल्ट आहे तो ऑफिशियल जी वेबसाईट आहे तुमची त्यावरती रिझल्ट येणार आहे आणि त्याचबरोबर आपलं जे चॅनल आहे वाय पी अकॅडमी यावरती सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम जो रिझल्ट आहे पीडीएफ असेल ते तुम्हाला मिळून जाणार आहे कारण या अगोदर जो रिजल्ट लागला उपकेंद्र सहाय्यक सॉरी हा उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी त्याचा आपण रिजल्ट टाकलेला होता त्यानंतर तुम्हाला PDF सुद्धा अवेलेबल करून दिल्या होत्या त्याच पद्धतीने विद्युत सहाय्यक या पदासाठीचा जो रिजल्ट जेव्हाही येईल जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला वाय पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे ही जी माहिती दिलेली मित्रांनो ती दिलेली आहे मुख्य महाव्यवस्थापक जे की या ठिकाणी त्यांची साईन पण आहे आणि हे परिपत्रक जे आहे ते एक जुलै दोन हजार वीसचा आहे त्यामुळे जो तुमचा रिझल्ट आहे मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदाचा तो लवकरच लागणार आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवरती तो लवकरच प्रसिद्ध होईल बघा मित्रांनो अशा पद्धतीने महावितरण भरती दोन हजार एकोणावीस संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट होतं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद